उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाच्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या काळामध्ये एकही लढाई हरले नाही असं म्हणायच्या ऐवजी एकही निवडणूक हरले नाही असं म्हणाले आणि यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवार यांनी निवडणुकीचा काळ असल्यानं लढाईच्या ऐवजी निवडणूक म्हणालो असल्यानं दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र यावेळी एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तुळापूरला होतं त्याचं खूप खूप समाधान मला तर आहेच आहे. परंतु तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील. सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक म्हणलं ते लढाई हरले नाही. काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही. परंतु आमच्यामध्ये एक निष्ठा देवेंद्र फडणवीस आहे असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात. धन्यवाद देवेंद्रजी असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या. आणि मित्रांनो ते एकही लढाई हरले नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.